बॉक्स ऑफिसवरती तुम्हाला काही प्रमाणात यश मिळालेलं असतं, त्याच पद्धतीने जर समजा कौतुकही होत आहे म्हटल्यानंतर ते सोने पे सुहाग आहे, त्याच्यामुळे छान वाटत आहे. बरंच काही खूप साऱ्या गोष्टी मिस केल्या मी. लोक भेटत आहेत, लोकांबरोबर बोलता येते, लोकांबरोबर गप्पा मारता येत आहेत आणि छान वाटत आहे. झी चित्र गौरव पुरस्कार 2024 आपल्या भेटीला आला आहे आणि त्याच निमित्तानेच रेड कार्पेट सोहळ्याला किंवा रेड कार्पेटवर आपल्या आवडतीचे कलाकार इथे उपस्थित दर्शवताच आहेत. पण यामधला नाविन्य म्हणजे बापलोक दमदार असा चित्रपट आहे, चित्रपटाला नॉमिनेशन असलेले शशांक सर माझ्यासोबत आहेत. बरं तर शशांक सर पहिल्यांदा एकटे आलेले नाही आहेत, शशांक सरांसोबत एक खूप स्पेशल व्यक्ती सुद्धा आली आहे. सुरुवात आपण तुझ्याकडून करूया ताई, किती एक्साइटमेंट वाटतंय शशांक दादांसोबत पहिल्यांदाच एखाद्या आवड सोडायला आलेस, काय सांगशील? नक्कीच छान वाटत, आनंद झालाय. त्यातल्या त्या दादांच्या मुव्हीला बोलण्यापेक्षा तुमच्या मुव्हीला नामांकन सुद्धा आहेत, फक्त एक दोन नाही तर खूप सारे नामांकन आहेत. किती एक्साइटमेंट वाटत, 17 नामांकन आहेत, काय पाहिजे याच्यापेक्षा जास्त, काय सांगशील या सगळ्या नामांकनाबद्दल? नक्कीच खूप छान वाटते, कारण सगळी टीम एकत्र काम करणं आणि त्या टीमचं कौतुक होणं, नामांकन हे सुद्धा कौतुक आहे आमच्यासाठी, त्यामुळे खूप छान वाटतं. सुशांत सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल, झी वाहिनी किंबहुना झी परिवार हे दरवर्षी नवनवीन कलाकारांना त्यांनी केलेल्या कामाने पोचपावती देतच असते, तुमच्या चित्रपटाला 17 नामांकने मिळाली आहेत, किती एक्साइटमेंट वाटते, किती भीती तर वाटत नसणारच, पण किती एक्साइटमेंट वाटतं, 17 आहेत. एक्साइटमेंट 100% आहेच, केलेल्या कामाचं कौतुक करतायत लोक, तुमच्या कामाची दखल घेतली जाते, त्याच्यासारखी चांगली गोष्ट दुसरी कुठलीही नसते. काम करण्याचा एक हुरूप येतो, बॉक्स ऑफिसवरती तुम्हाला काही प्रमाणात यश मिळालेलं असतं, त्याच पद्धतीने जर समजा कौतुकही होत आहे म्हटल्यानंतर ते सोने पे सुहाग आहे, त्याच्यामुळे छान वाटत आहे. ते मला तुला विचारायला आवडेल, रेड कार्पेट असलं की फुल सजून धजून वगैरे येण्याची एक रीतच असते, दादाला काही टिप्स होत्या का की हे नको शर्ट दुसरं शर्ट घाल वगैरे असं काही? काय डिवोर्स घ्यायला असं काही सजेशन द्यायचे नाही आणि तरच आमचा संसार सुखाचा होणार आहे खूप आधी माहिती होत. तुम्हाला विचारायला आवडेल सर की किती भारी वाटतंय की पहिल्यांदाच तुम्ही ताईसोबत या सोहळ्याला आलात, कारण का ह्याच्या आधी कुठंतरी शूटिंगच्या दरम्यान वगैरे दौऱ्यावरच असायचात, पहिल्यांदा दोघं सोबत एकत्र येतात, काय सांग? छान वाटतं आहे खरं तर, मी आजही तसं नसणारच होतो, शूटिंग कॅन्सल झालं त्याच्यामुळे मग मी म्हटलं चल जाऊन तरी बघूया, त्या निमित्तानं लोक भेटतात अरे, नाहीतर अदरवाईज लोक भेटत नाही. म्हणजे मला आत्ता ते लक्षात येते की बरंच काही खूप साऱ्या गोष्टी मिस केल्या मी. लोक भेटत आहेत, लोकांबरोबर बोलता येते, लोकांबरोबर गप्पा मारता येत आहेत आणि छान वाटत आहे. हा सगळेच भेटतात, मला असे चेहरे दिसत आहेत जाताना, अरे हा पण आहे, अरे हा पण, ही पण आहे, ही पण आहे, असे सगळे चेहरे दिसत आहेत आणि छान वाटत आहे. बरं तर तुमच्या चित्रपटाला 17 नामांकन आहेतच आहेत, पण ह्याच्यासोबत तुमच्या मित्रमंडळांना सुद्धा नामांकन आहेत, नवीन कलाकारांना सुद्धा नामांकन आहेत, एक काय सांगाल त्या कलाकारांना सुद्धा या नामांकनाचं प्रेशर घ्यायचंय किंवा त्याला चांगलं उत्तर देऊन पुढे जायचं? नाही, प्रेशर घ्यायचं काही कारणच नाही आहे, ते अजिबातच कारण नाही प्रेशर घ्यायचं. बाय एक्साइटमेंट असणं हा भाग वेगळा आहे आणि प्रेशर असणं हा भाग वेगळा आहे. केलेल्या कामाचं कौतुक कुणीतरी करतं आहे, पण ते कौतुक व्हावं म्हणून काम करणं हा चुकीचं आहे. जे आहे ते कौतुक केलेलं नाहीच घेतलं होतं. आता ज्यांना नाही मिळालं काय नामांकन असतील किंवा मानांकन जे काही म्हणशील तुझे नाही मिळालेल, तर त्यांनी काय करायचं असतं? प्रेशर नाही घ्यायचं अजिबात आहे. एन्जॉय द सिच्युएशन, आत्ताचा जो वर्तमान आहे तो आपण एन्जॉय करू असं छान. नाही खरंच खूप भारी वाटत, तुर्तास मी इकडे थांबतो कारण काय बाकीच्यांना सुद्धा तुमच्यावर गप्पा मारायचा आहे. जाता तुमच्या दोघांना सुद्धा, तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.